सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान. आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांकडून लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील महत्वाचा आणि चर्चेचा मतदारसंघ ठरतोय. त्याच अनुषंगाने येणाऱ्या लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज हे नाशिक मधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. या संदर्भातील खुलासा जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्यांनी पत्रकार परिषद घेत केलाय. आता गुप्त पद्धतीने असलेला भक्त परिवार अचानक 2009 नंतर डायरेक्टली राजकारणामध्ये का आला, का येण्याची गरज पडली, तर याच्या पाठीमागे महत्वपूर्ण उद्देश आहे. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवावी अशी जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून शांतिगिरी महाराज यांना साद घातली गेली आणि यातूनच शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. मात्र मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघात शांतिगिरी महाराज हे उमेदवारी करणार आहे, त्यामध्ये नाशिक हे निश्चित असून दुसरा मतदारसंघ हा संभाजीनगर अथवा जळगाव असेल अशा देखील चर्चा रंगू लागल्या. मात्र या संदर्भात स्वतः शांतिगिरी महाराज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जय बाबाजी भक्त परिवार यांनी एक निर्णायक भूमिका बैठक घेऊन घेतली की 7 लोकसभा मतदारसंघ जय बाबाजी निर्णायक असताना त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून बाबांना उभं करण्याचा आग्रह त्यांनी केला आणि म्हणून त्या भक्त परिवाराच्या आग्रहास्तव बाबांनी विचार केला की जनसेवा ही ईश्वरसेवा आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसरा मुद्दा मांडला की आतापर्यंत केलं लोकांसाठी यावेळी फक्त बाबांसाठी या उक्तीप्रमाणे आमच्या सर्व भक्तपरिवाराने यावेळी या लोकसेवेच्या रणगामध्ये पाऊल टाकले असून त्यांनी आग्रह भूमिका घेतली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन की यावेळी ही समाजसेवा हीच ईश्वरसेवा आणि सत्यासाठी नव्हे तर रामराज्यासाठी या उक्तीप्रमाणे बाबांनी ते मान्य केलं. सध्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले, अनेक इच्छुक उमेदवार देखील सध्या लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळणार आहे. मात्र तिकीट कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार असणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र त्याआधी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याचा संकेत नाशिकमध्ये दिला. त्या संदर्भात पत्रकार परिषद देखील शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवारांनी देखील नाशिकमध्ये घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमधून शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक हे अपक्ष लढणार असल्याची त्यांनी भूमिका जाहीर देखील केली आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकींसाठी अनेक पक्षांकडून कोण उमेदवार असणार अशा चर्चा सध्या संपूर्ण नाशिकमध्ये रंगू लागल्या. मात्र यातच शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची निश्चिती दिल्यानंतर अनेक इच्छुकांमध्ये सध्या अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे कारण संपूर्ण देशभर धार्मिक वातावरण आहे. यामध्येच शांतिगिरी महाराज यांनी जर नाशिकमध्ये उमेदवारी केली तर याचा फटका आणि त्याचा फायदा हा कोणत्या पक्षाला आणि कोणत्या गटाला होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळं शांतिगिरी महाराज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करणार असल्यामुळे ही येणारी लोकसभा निवडणूक कशा पद्धतीने रंगणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र शांतिगिरी महाराज हे अपक्ष लढणार असले तरी देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराज ही कोणत्या पक्षासोबत जाणार की अपक्षच ही येणारी लोकसभा निवडणूक लढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवाराचा आणि त्यातून भक्त परिवारातील मतदानाचा जर टक्का बघितला तर तो निर्णायक आहे. मात्र येणारी निवडणूक ही शांतिगिरी महाराज यांच्या फायद्याची असणार की तोट्याची आणि शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी ही कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या तोट्यासाठी असणार हे देखील पाहणं पुढील काळात महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.